आज आपण टाके सुईवर कशी टाकले जातात तर मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, लोकर आपल्याला एक बाउल लोकर लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे सुई आहे 10 नंबरची सुई, ह्या सुईचा आपल्याला वापर करायचा आहे आणि 12 नंबरची पण सुईचा वापर करू शकतो आपण। 12 नंबरची सुईचा वापर बॉर्डर विणण्यासाठी केला जातो आणि 10 नंबरची सुईचा वापर आपण स्वेटर विणण्याकरिता करत असतो। तर चला आपण पाहूया की आपण टाके कसे टाकतो सुईवर, आपल्याला सुईवर टाके कसे घालायचे आहे। तर याच्यामध्ये खूप साऱ्या पद्धती, 3-4 पद्धती आहे, तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। सर्वात सोपी पद्धती म्हणजे हे बघा, पहिले याला असं केलं आणि याला गाठ बांधले, गाठ बांधल्यानंतर तो दोरा त्याच्या मधातून टाकायचं आणि एक सुई घ्यायची, त्या सुईमध्ये असं टाकायचं आणि एक गाठ हे तयार झाला। म्हणजे आता एक टाकेवरून आपण असे अनगिनत टाके म्हणजे 5, 6, 10, 15 टाके टाकू शकतो। तर बघा आता याला हा सुई घ्यायची आणि हा लोकर याला साईडला ठेवा। या दोन्ही सुईला बघा, एक टाका होता त्याच्या मधातून मी सुई टाकली आहे मागच्या साईडला, म्हणजे याला आपण सरळ म्हणतो आणि हा जर समोर केला तर याला उलट म्हणतो। तर उलट आपल्याला सरळ विण करण्यासाठी आपल्याला पहिले टाके कसे घालायचे, तर आतमधून म्हणजे दोऱ्याला मी काय घेतली, लोकरला असं समोरून घेऊन त्याच्या मधातून असं बोटमध्ये धरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या बोटाच्या सहाय्याने त्याला खाली सरकवून मग असं टाका काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे। ठीक आहे, एक टाकाचे 2 टाके तयार झालेले आहे। त्यानंतर परत बघा असं करत आहे मी, त्यानंतर मग त्याच्या मधातून मी सुईच्या टाकेच्या मधातून सुई बाहेर काढत आहे, परत तिसरा टाका तयार झालेला आहे। त्यानंतर आहे चौथा टाका, करताना आपल्याला सेम प्रोसिजर या प्रकारचं। ठीक आहे, मग आता आपल्याला जर बॉर्डर विण आहे, साधी विण आहे, जाडीची विण आहे, पिढ्याची विण आहे, विणताना आपल्याला जेवढे टाके पाहिजे आहे त्या पद्धतीने आपण टाके टाकू शकतो। तर ही पद्धत होती टाके कसे घालायचे सुईवर। तर आपण हे टाके घालणार आहोत, असे टाके आपण घातलेले आहे। ठीक आहे, आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते। दुसरा टाका टाकण्याची पद्धती कोणती आहे बघा, या डबल करून घ्यायचा धाग्याला, इथे गाठ पाडायची, त्यानंतर या डबल केलेला धागा या हातावर ठेवायचा, उजव्या हातावर आणि डाव्या हातावर, म्हणजे बघा याला असं फोल्ड केलाय मी आणि डाव्या हातचा धागा एक सिंगल वाला असं काढून वरचं जे धागा आहे ते डबल वाला खाली पाडायचा आहे। तसंच हा एक टाका झाला, तसंच दुसरा टाका आता असं हे म्हणजे खालची जी लेयर आहे दाट येणार तुमची, हे टाका दुसऱ्या पद्धतीने टाकला जातो। तुम्हाला असं करायचं आहे, अशा प्रकारे हे टाके घालायचे आहे। ठीक आहे, टाके टाकण्याची तिसरी पद्धत सांगत आहे आता। हे बघा, हा जे लोकर आहे, जेवढे आपल्याला जास्त टाके टाकायचे असेल तर जास्त घ्यायचं लोकर या साईडला, कमी टाके टाकायचे असेल तर कमी घ्यायचं आहे। इथे घ्यायचं आहे, ह्या छोटावाला जिथं दूर आहे या साईडला ठेवायचा, मग तसंच जसं आपण सेकंड पद्धतीमध्ये केलं होतं तसंच, फक्त एवढंच फरक आहे की हा धागा इथे सिंगल आहे, सेकंड पद्धतीचा जे आपण घेतलं होतं तो धागा डबल होता। हे बघा असं समजलं ना, म्हणजे याला काही नाही, असं फक्त टर्न केली आहे मी, या सुईवर घातली आहे, त्यानंतर दुसरा धागा असं घेऊन याला बाहेर काढलाय, म्हणजे तो टाका तयार होत आहे। असं तर आज मी तुम्हाला 3 पद्धती टाके कसे घातले जातात सुईवर हे सांगितली आहे।
तर तुम्हाला ज्या पद्धती सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही टाके घालू शकता। हे जे तीनही तुम्हाला विन सांगितली आहे, आता इथे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला बॉर्डर विन कशी केली जाते मग ते सांगणार आहे मी।